धामणगाव बडे येथील एकनाथ भोरे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरासमोरच कीटकनाशक औषधी प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिका बोलावून बुलढाणा शासकीय रुग्णालयात नेले असता आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून मृत शेतकरी हा अल्पभूधारक असून त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यात त्यांच्यावर कर्जाचा डोंगर, शेतीतील उत्पन्न काहीच नसल्याने त्यांनी बँकेत कर्जासाठी आवेदन दिले होते. मात्र कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता न झाल्याने त्यांचे कर्ज नाकारले. त्यामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले व आपली जीवनयात्रा संपवली. भोरे यांच्या पश्चात पत्नी, एक 3 वर्षाचा मुलगा व एक 6 महिन्याची मुलगी असा परिवार आहे. सुलभ भाऊ हे सतत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागात सतत 2 ते 4 वर्षाच्या नापिकीमुळे ते हतबल होऊन इतर सावकारी कर्जामुळे त्रस्त झाले होते. अजून म्हणून ते नेहमी भेटायचं, कर्जाच्या बाबतीत बोलायचं आणि त्यांच्या परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी बँकेकडून कर्ज घ्यायचा प्रयत्न केला किंवा कर्ज घेतलं या संतापामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी आत्महत्या केली. वीज बाहेर घेऊन त्यांना आत्महत्या केली. एकनाथ भोरे याच्यावर सरकारी कर्ज आणि हमेशाची नापिकी या दोन्ही प्रकरणामुळे तो या 7-8 दिवसात फार परेशान होता. बऱ्याच लोकांचा तो बोलत होता की सरकार न्याय देत नाही आणि परमेश्वर साथ देत नाही, त्यामुळे तो या त्रासाला कंटाळून 3-3.5 वर्षाचा मुलगा, 6 महिन्याची मुलगी यांना सोडून त्यानं 20% केलं. त्यामुळे या शासनानं गरिबी परिस्थितीतला माणूस, अल्पभूधारक माणूस याची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे. लहान लहान 2 लेकरं त्या माऊलीनं कसे सांभाळायचं याचाही विचार शासनानं केला पाहिजे आणि त्याला नुकसान भरपाई मिळली पाहिजे.